वर्षातील कोणत्याही दिवशी सायंकाळी आपण हा उपाय करू शकता। अचानक धनप्राप्तीसाठी अनेक लोकांनी हा उपाय केलेला आहे। अचानक धनप्राप्ती याचा अर्थ कोणत्याही मार्गाने अगदी अनपेक्षितपणे तुम्हाला कल्पनाही नसताना अपेक्षाही नसताना प्रचंड धन प्रचंड पैसा तुमच्याकडे खेचला जाईल। अचानक तुमच्या आयुष्यात धन प्राप्तीचे योग निर्माण होतील। मित्रांनो, हा उपाय जी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने करते, विश्वासाने करते, त्या व्यक्तीला या उपायाचा लाभ अचूकरित्या नक्की होतो। मित्रांनो, खरं तर घरात आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये आपण हा उपाय करणार आहोत आणि हा उपाय करण्यासाठी थोडीशी सामग्री आपल्याला आवश्यक आहे। लक्षात घ्या, खरं तर हा एक टोटका आहे। टोटका म्हटलं की अनेक जण घाबरून जातात, त्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतात। हे कशामुळे झालंय? कारण अनेक लोकांनी अशा प्रकारचे टोटके सांगताना अगदी खूप अतिशयोक्ती करून हे टोटके सांगितले जातात आणि त्यामुळे टोटका शब्द म्हटलं की सामान्य माणूस तो करत नाही। मित्रांनो, टोटका याचा अर्थ अगदी साधा, सोपा, मात्र अत्यंत प्रभावशाली, कमी कालावधीत होणारा उपाय। असा उपाय की जो नक्की सफल होतो जर तो पूर्ण श्रद्धेने, पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जीने केला तर। मित्रांनो, बाकीची चर्चा न करता आपण मुख्य विषयाकडे वळूया। आपल्याला हा टोटका करण्यासाठी, अचानक धनप्राप्तीचा उपाय करण्यासाठी काही सामग्री लागेल। त्यापैकी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कापूर। आपल्याला साधारणतः 2 ते 3 कापराच्या वड्या या ठिकाणी लागतील। सोबतच गुलाबाचं फूल लागेल, लाल रंगाचं गुलाबाचं फूल। हे पहा, आजकाल गुलाब अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहेत, आपण तेही घेऊ शकता। मात्र लाल रंगाचं जे गुलाबाचं फूल आहे, तंत्रमंत्र शास्त्रामध्ये त्याची महती, त्याचं महत्व हे खूप मोठं वर्णिलेलं आहे आणि म्हणून गुलाबाचं सुगंधित असं 1 किंवा 2 फुलं आपल्याला या ठिकाणी आवश्यक असतील। मित्रांनो, सोबतच तुमच्या घरामध्ये जर दुर्गा मातेची तस्बीर असेल, फोटो असेल, मूर्ती असेल तर अति उत्तम आहे। जर ती नसेल तर आपण उपलब्ध करू शकता कोणत्याही पूजेच्या दुकानात, स्टेशनरीमध्ये किंवा अगदी मोठमोठ्या मॉल्समध्ये, दुकानांमध्ये दुर्गा मातेच्या तस्बीरी अगदी सहज मिळून जातात। मित्रांनो, हे पहा, आपल्याला जर एखादा उपाय करायचा आहे, तुमच्याकडे नसेल फोटो, नसेल काही तस्बीर वगैरे, तरीही तुम्ही हा उपाय करू शकता। अगदी नक्की कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो। मात्र माझी विनंती आहे की जर आपल्याला अशा प्रकारे प्रचंड पैसा कमवायचा आहे, प्रचंड पैसा खेचून आणायचा आहे, तर ही सामग्री मोठ्या विश्वासाने, मोठ्या आनंदाने, उत्साहाने आपण ती बाजारातून खरेदी करून आणायला हवी। आणि ती खरेदी करून आणताना तुम्ही जितके पॉझिटिव्ह असाल, जितके चैतन्यमय असाल, तितका तो टोटका, तितका तो उपाय नक्की प्रभावशाली ठरतो। लाखो लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे। तर मित्रांनो, ही सामग्री आपण बाजारात जाऊन खरेदी करा। दुर्गा मातेची मूर्ती खरेदी करा, मूर्ती नसेल फोटो घ्या, तस्बीर घ्या। अगदी काहीच पर्याय नसेल तर आपण अगदी मोबाईलवरून प्रिंट सुद्धा काढू शकता। प्रिंट काढली तरीही चालेल आणि तो फोटो भिंतीवरती चिकटवून त्या ठिकाणी एक छोटासा पाट ठेवून त्यावरती आपण दुर्गा मातेची साधी पूजा करायची। हळदी कुंकू वाहायचा आहे, एक तुपाचा दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा आहे। तूप नसेल तर अगदी तेलाचा दिवा लावला तरीही चालेल। तुपाच्या बाबतीत मी वारंवार सांगतो, अशा प्रकारचे टोटके करताना, उपाय करताना आपण देशी गायीचं तूप वापरलं अति उत्तम आहे, नसेल तर कोणत्याही गायीचं वापरा, मात्र गायीचंच वापरा। कारण गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। मित्रांनो, या ब्रह्मांडामध्ये जितक्या काही वस्तू आहेत, जितके काही पदार्थ आहेत, आपण स्वतः या ब्रह्मांडाचा एक हिस्सा आहोत आणि या ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तू या ब्रह्मांडाशी निगडीत आहे। तसेच प्रत्येक वस्तू एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत, परस्परांशी संबंधित आहेत। या ज्या वस्तू आपण एकत्रित करत आहोत मित्रांनो, या वस्तूंचं जे इंटर रिलेशन होणार आहे आपल्यासोबत, त्यातून आपल्या भाग्यात मोठ्या प्रमाणात धनप्राप्तीचे योग निर्माण होणार आहेत। आणि म्हणून मी सांगितलं, कोणताही उपाय करताना अगदी आळस करून किंवा खूप नकारात्मक भावना मनामध्ये आणून, चिडचिड करून जर तुम्ही अशा प्रकारे सामग्री गोळा करत असाल, हे उपाय करत असाल, तर त्याचा लाभ 100% होणार नाही। त्यापेक्षा ते उपाय, ते टोटके न केलेले बरे। तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे ही सामग्री गोळा करायची। सामग्री पुन्हा एकदा सांगतो, कापराच्या 2 ते 3 किंवा 3-4 वड्या पण घ्यायच्या आहेत, गुलाबाची 1 ते 2 लाल रंगाची फुले घ्यायची आहेत, माता दुर्गेचा फोटो मिळाला, तस्बीर मिळाली उत्तम आहे, नाही मिळाला
तरीही चालेल। त्यानंतर एक छोटंसं पात्र, एक छोटीशी प्लेट किंवा वाटी चालेल, ती आपण घ्यायची। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही सामग्री घेऊन, आणि हो, एक पान आपल्याला लागणार आहे, नागिनीचं पान, जे खाऊचं पान काही जण म्हणतात, काही जण नागिनीचं पान म्हणतात। कोणत्याही पानाच्या टपरीवर हे पान अगदी सहज मिळून जातं। फक्त एक पान आपण आणायचं आहे, विडा आणायचं नाही, फक्त नागिनीचं पान घेऊन यायचं आहे। मित्रांनो, अशा प्रकारे ही सामग्री गोळा केल्यानंतर आपण आठवड्यातील कोणत्याही दिवशी, वर्षभरातील कोणत्याही दिवशी हा उपाय करू शकता। उपाय करण्याची वेळ आहे सायंकाळची, जेव्हा सूर्यास्त होऊ लागेल तेव्हा आपण हा उपाय करण्यास सज्ज व्हायचं आहे। उपाय करण्यापूर्वी स्नान केलं अत्युत्तम आहे। स्नान करणं शक्य नसेल तर हातपाय तोंड धुवू शकता, तेही शक्य नसेल तर थोडंसं गंगाजल स्वतःवरती शिंपडा। स्वच्छता सर्व देवी देवतांना प्रिय असते आणि दुर्गा मातेच्या बाबतीत सुद्धा हा नियम अगदी तंतोतंत लागू होतो। म्हणून स्वच्छतेचं पालन करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपण एका भिंतीवरती किंवा एका पाटावरती माता दुर्गेची मूर्ती, प्रतिमा, फोटो ठेवायचा आहे। नसेल तो त्या ठिकाणी तर तुमच्या मोबाईलमध्ये दुर्गा मातेचा फोटो डाउनलोड करा, गुगलवरून फोटो डाउनलोड करा, तो मोबाईल तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकता। ठीक आहे, हे तरी शक्य होईल आपल्याला। तर अशा प्रकारे मोबाईल आपण त्या ठिकाणी ठेवू शकता, त्यावरती दुर्गा मातेचा फोटो असेल आणि त्यानंतर आपण माता दुर्गेची विधिवत पूजा करायची आहे। अगदी हळदी कुंकू वहा, एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा, तेलाचा दिवा प्रज्वलित करा, अगदी कोणताही सुगंधित दोन धूपपत्त्या म्हणजे अगरबत्त्या त्या ठिकाणी लावा आणि त्यानंतर आपण मनोभावे एक गुलाबाचं फूल माता दुर्गेस अर्पण करायचं आहे। एक किंवा दोन गुलाबाची फुलं अर्पण करायची आहेत। अर्पण केल्यानंतर मनोभावे हात जोडून आपल्या जीवनात अचानक धनप्राप्ती व्हावी, अचानक मोठ्या प्रमाणात धन, पैसा, संपत्ती, वैभव, ऐश्वर यावं अशी मनोमन प्रार्थना करायची। आपल्या मेहनतीचं फळ म्हणून आपणास अचानक धनप्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करा आणि त्यानंतर मित्रांनो, त्यातील एक गुलाबाचं फूल हे आपण प्लेटमध्ये ठेवायचं आहे। त्या गुलाबाच्या फुलावरती एक कापूर ठेवायचा, एक किंवा दोन कापराच्या वड्या ठेवायच्यात आणि तो कापूर आपण जाळायचा आहे। ही सर्व प्रोसेस, ही सर्व प्रक्रिया आपण माता दुर्गेच्या समोर बसून करत आहोत। मित्रांनो, स्वतःखाली आसन ठेवण्यास विसरू नका। स्वतः एखाद्या कपड्यावरती वगैरे आपण बसायचं आहे, आसनावरती बसायचं आहे आणि ही सर्व क्रिया आपण करायची आहे। तो कापूर आपण जाळायचा आहे, त्या गुलाबाचा थोडासा भाग त्या ठिकाणी जळू शकतो, त्यानंतर हे गुलाबाचं फूल पुन्हा एकदा मनोभावे आपण मातेच्या चरणी अर्पण करायचं आहे। आणि जण म्हणतील की फूल तर जळालेलं आहे, ते कसं अर्पण करता येईल? मित्रांनो, काही हरकत नाही, हा एक टोटका आहे आणि आपण तो मनोभावे करत आहोत। तसंही जो कापूर असतो, आपण जेव्हा देवी देवतांना आरती दाखवतो तेव्हा कापूर जाळला जातो। कापरासोबत त्याखाली जे अक्षत किंवा तांदूळ ठेवलेले असतात ते सुद्धा अनेकदा जळले जातात। तेव्हा काळजी करू नका, हा एक टोटका आहे। मनामध्ये एक शंका कुशंका आणू नका, या शंका कुशंकाच आपल्या उपायांना निष्प्रभ करत असतात। मित्रांनो, ही झाली पहिली गोष्ट। अशा प्रकारे आपण माता दुर्गेसमोर प्रार्थना करायची आहे पुन्हा एकदा आपल्या जीवनात अचानक धनप्राप्ती होण्याची। मित्रांनो, सोबतच आपल्याला जर हा उपाय करणं शक्य नसेल तर आपण अजून एक छोटासा उपाय करू शकता, त्यामध्ये कापूर जाळण्याची आवश्यकता नाही। आपण एक खाऊचं पान घ्या, एक नागिनीचं पान घ्या। माता दुर्गेची आपण विधिवत पूजा करताना एक पान त्यांच्या चरणी ठेवायचं आहे आणि त्यावरती गुलाबाच्या सात पाकळ्या ठेवायच्यात। सात गुलाब ठेवायचे नाही, गुलाबाच्या सात पाकळ्या, त्या फुलाच्या सात पाकळ्या ठेवायच्या आहेत। सोबतच त्यावरती एक बत्तासा ठेवायचा आहे। हा बत्तासा मातेस अत्यंत प्रिय असतो। जर तुमच्याकडे बत्तासा नसेल तर आपण थोडंसं दुसरं काहीतरी गोडधोड ठेवू शकता, उदाहरणार्थ गुळ आपण ठेवू शकता। आणि त्यानंतर हे पान आपण मनोभावे मातेच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि प्रार्थना करायची अचानक धनप्राप्तीची। हा सुद्धा उपाय आपल्याला करता येतो। तर मित्रांनो, करून पहा, वर्षभरातील कोणत्याही दिवशी हा उपाय करता येतो। ओम नमो नारायण।